इंडियन ट्रेंड्स कंप्लीट फैमिली फुटवेयर गगनगिरी कॉम्प्लेक्स एकात्मता चौक कैंप रोड मालेगाव। मालेगाव येथील भर वस्तीत असलेल्या सटाणा नाका भागातील नेहमी जिथे खूप प्रचंड वर्दळ असते अशा वर्दळीच्या जागेवर रोडवर असलेलं पंजाब नॅशनल बँक या बँकेचं एटीएम फोडण्याचा रात्री अयशस्वी प्रयत्न झाला। गुन्हेगार जो होता तो सगळ्या तयारीनिशी तिथे आलेला होता। त्याने त्या आपल्या हे जे सीसीटीव्ही जे आहे त्या सीसीटीव्हीवर लाल कलरचा स्प्रे मारून सीसीटीव्ही बंद केले आणि त्यानंतर त्याचे अलार्मच्या वायरिंग सुद्धा त्याने कट केल्या। इतकंच नाही तर त्याने सगळं हत्यारं बरोबर आणले होते। त्याने कटर आणलेला होता, कटरद्वारे ते पूर्ण फोडण्याचा प्रयत्न केला परंतु तो त्याच्यात अयशस्वी झाला। कोणाची तरी चौल लागली वाटतं त्याला, कारण त्याने तिथे असलेले काही पाने किंवा त्याचे हत्यारं तसेच सोडून तो गेला। जर हा वेळप्रसंग काही चौल लागली नसती तो जर राहिला असता तर मोठा अनर्थ घडला असता, कारण त्या एटीएममध्ये जवळजवळ 10 लाखाच्या आसपास कॅश होती आणि तो पूर्ण तयारीनिशी आलेला दिसत होता। पण सुदैवाने तसं काही झालं नाही आणि तो त्याच्यात अयशस्वी झाला आणि तो पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला। पोलीस तपास चालू आहे, बघूया पुढे काय होतं ते। प्रबंध भूमीसाठी हरीश मारू, मालेगाव विभागीय संपादक, धन्यवाद। साहेब, आपलं नाव, पद आणि आपल्या बँकेचं नाव आणि नेमकं काय घडलं जर असं? मी वसंत जोशी, पंजाब नॅशनल बँक मालेगाव शाखेचा मॅनेजर आहे आणि काल रात्री आमच्या बँकेच्या खालच्या बाजूला असलेल्या एटीएममध्ये गॅस कटरनी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला। त्या चोरीच्या प्रयत्नामध्ये त्यांनी सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर लाल रंगाचा स्प्रे मारला आणि सगळे सायरनचे वायर वगैरे सगळे कट केले, परंतु सुदैवाने त्यातली कॅश सुरक्षित राहिली। साधारणतः किती कॅश होती सर? अंदाजे एटीएममध्ये 10 लाखाच्या जवळपास कॅश होती, पण ती चोरी पूर्ण झाली नाही। किती वाजता हा प्रकार घडला? अंदाजे रात्री 1:45 हा प्रयत्न झाला। सदरील झालेल्या प्रकाराचा आम्ही कॅम्प पोलीस स्टेशन मालेगाव येथे रितसर तक्रार नोंदवली आहे। तसेच हा झालेला प्रकार खूप चिंताजनक असून अशा प्रकारे यापुढे होऊ नयेत असे तरी वाटते। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंध चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।